मित्रांनो, वर्ड्स इन इंग्लिश कोर्सचा हा 8th लेसन आहे. या 8व्या दिवसामध्ये आपण गेटचे डिफरंट यूजेस पाहणार आहोत. मित्रांनो, हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या 10 पेक्षा जास्त मित्रांना हा चॅनल शेअर करा. आणि जर तुम्हाला काही ह्या चॅनल बाबतीत सजेशन्स द्यायचे असतील किंवा शब्दांचा वापर शिकायचा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की पहा, लिहून पाठवा, म्हणजे तुमच्या शब्दांचा सुद्धा विचार करता येईल. आता गेटचे यूजेस पाहतोय आपण. गेटचा वापर हा ॲडजेक्टिवसोबत परिवर्तन सांगण्यासाठी होतो. मानंतर बोलायचं म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळेल. इट्स गेटिंग डार्क नाव. इट्स गेटिंग डार्क नाव. आता अंधार होत आहे. आता अंधार होत आहे. आर यू सिक? आर यू सिक? तुम्ही आजारी आहात का? तुम्ही आजारी आहात का? नो. नो. आय एम गेटिंग बेटर नाव. आय एम गेटिंग बेटर नाव. आता मी चांगली होत आहे. आता मी चांगली होत आहे. आर यू इन द महाबळेश्वर? आर यू इन महाबळेश्वर? आर यू इन महाबळेश्वर? आर यू इन महाबळेश्वर? तुम्ही महाबळेश्वर मध्ये आहात का? तुम्ही महाबळेश्वर मध्ये आहात का? हाऊ इज द वेदर देअर? हाऊ इज द वेदर देअर? तिथे हवामान कसे आहे? तिथे हवामान कसे आहे? इट्स गेटिंग कोल्ड हिअर. इट्स गेटिंग कोल्ड हिअर. इथे थंडी वाजत आहे. इथे थंडी वाजत आहे. मित्रांनो, गेटचा वापर हा नाउन सोबत सुद्धा होऊ शकतो आणि होतो. जसं गेट द परमिशन, गेट अ स्टॅम्प, गेट अ जॉब, गेट अ न्यूजपेपर, गेट अ टॅक्सी. ओके, मानंतर सर्वांनी वाक्य बनवून मानंतर बोलायचे. डीड यू गेट द परमिशन? डीड यू गेट द परमिशन? तुम्हाला परमिशन मिळाली का? तुम्हाला परमिशन मिळाली का? डीड यू गेट अ स्टॅम्प? डीड यू गेट अ स्टॅम्प? तुम्हाला स्टॅम्प मिळाला का? तुम्हाला स्टॅम्प मिळाला का? हे हे, वेन डीड यू गेट अ जॉब? वेन डीड यू गेट अ जॉब? तुम्हाला जॉब केव्हा मिळाला? तुम्हाला जॉब केव्हा मिळाला? डीड यू गेट अ न्यूज पेपर? डीड यू गेट अ न्यूज पेपर? तुम्हाला न्यूज पेपर मिळालेला आहे का? तुम्हाला न्यूज पेपर मिळाला आहे का? डीड यू गेट अ टॅक्सी? डीड यू गेट अ टॅक्सी? तुम्हाला टॅक्सी मिळालेली आहे का? तुम्हाला टॅक्सी मिळालेली आहे का? मित्रांनो, गेट टू चा वापर कोणत्या ठिकाणी पोहोचणे, कोणत्या प्लेसला पोहोचणे, कोणत्या स्थानाला पोहोचणे ह्यासाठी सुद्धा गेट टू चा वापर होतो. हाऊ कॅन आय गेट टू युअर हाऊस? हाऊ कॅन आय गेट टू युअर हाऊस? मी तुमच्या घरी कसे पोहोचू शकतो? मी तुमच्या घरी कसे पोहोचू शकतो? वेन कॅन यू गेट टू द ऑफिस? वेन कॅन यू गेट टू द ऑफिस? तुम्ही ऑफिसला केव्हा येऊ शकता? तुम्ही ऑफिसला केव्हा येऊ शकता? काही फ्रेजेस सोबत सुद्धा गेटचा वापर होतो, जसे गेट मॅरिड, गेट बॅक किंवा गेट होम किंवा गेट देअर. ओके, मानंतर सर्वांनी बोलायचं आणि इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा. आर आशा अँड महेश गेटिंग मॅरिड इन जून? आर आशा अँड महेश गेटिंग मॅरिड इन जून? काय आशा आणि महेश जून मध्ये लग्न करत आहेत? काय आशा आणि महेश जून मध्ये लग्न करत आहेत? वेन डीड यू गेट बॅक फ्रॉम हैदराबाद? वेन डीड यू गेट बॅक फ्रॉम हैदराबाद? तुम्ही हैदराबाद मधून केव्हा परत आला? तुम्ही हैदराबाद वरून केव्हा परत आला? वेन डीड यू गेट होम? वेन डीड यू गेट होम? तुम्ही घरी केव्हा आला? तुम्ही घरी केव्हा आला? हाऊ कॅन आय गेट देअर ऍट 6 o'clock? हाऊ कॅन आय गेट देअर ऍट 6 o'clock? मी तिथे 6 वाजता कसे पोहोचू शकतो? मी तिथे 6 वाजता कसे पोहोचू शकतो? मित्रांनो, गेटचा वापर आता आपण शिकलेला आहोत. अशा प्रकारे भरपूर शब्दांचा वापर शिकणार आहोत. इंग्रजी शब्दांची शब्द शिकणे म्हणजे हा एक फार आनंददायी अनुभव आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या 10 पेक्षा जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या लेसनमधून जे काही नवीन वाक्य सुचत असतील ते सुद्धा लिहून पाठवा. थँक्यू व्हेरी मच.